श्री ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरुंचे ती नमस्कारोनी आता महायोग पीठी तडे भीमरत्याम वरम पुंडरीकाय धातुम मुनींद्रयी समागति तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यं एकं नित्यविमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। अद्वैती तो नाही माझे समाधान गोड हे चरण सेवा तुझी करो निउचित दी हिचि दान आवडी कीर्तन नाम तुझे देव भक्तपन सुखाचा सोहळा ठेवोनी निराळा दावी मज तुका म्हणे तुझे आहे सकळ कोण्या एकी काळे दी मज करो निउचित देई हिचि दान आवडी कीर्तन नाम तुझे। आता कमी जास्त कोणाचंच नाही, पखवाद्यानं जरी पाहिलं तर तिकडं पाहिजे तुम्ही, पेटीवाल्यानं जरी पाहिलं तर तुम्ही खाली पाहिजे, फेटेवाल्या गायना चार्यानं पाहिलं तुमच्याकडं तुम्ही वर पाहायचं। आता जास्त आवाज नको, आवाजाचं प्रदूषण असणार होत चाललेलं आहे सध्या, पण आपण सुद्धा त्याला आता त्याचा परिणाम आपल्यावर होतो, या आवाजाचा परिणाम आपल्या शरीरावर असणारा होतो कळत न कळत, डॉक्टराचं म्हणणं आहे, वैज्ञानिकांचं सुद्धा म्हणणं आहे, संशोधकाचं सुद्धा म्हणणं आहे की हे प्रदूषणच आहे ते म्हणून पाहिजे, पण थोडे परे निरे आविटते घ्यावी खरी, ते पाहिजे पण असणार जास्तही नको, दुसऱ्यालाही त्रास नको आणि त्यात आपल्यालाही त्रास नको। ही शेजारी पाजारी 7 दिवस गावाला निघून जात असतील, खोटं नाही ना, आणि म्हणून आपल्या या अंदरसूल गावामध्ये सुंदर प्रकारचा हा नामयज्ञ वाग्यज्ञ ज्यांच्या निमित्ताने भव्य कीर्तन महोत्सव विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज संगीतमय गाथा पारायण सोहळा या ठिकाणी सद्गुरु योगीराज महाराज योगीराज गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज गुरुवर्य महंत संजयजी महाराज शास्त्री जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वैकुंठवासी हरिभक्तिपरायण ओंकाराप्पा गोपाळाप्पा सुराडे अंदर सुलकर यांचं प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सुंदर प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन नियोजन केलेलं आहे। आज शेवटचा दिवस आहे, उद्या सांगता आहे, आणि म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणारे हरिभक्तिपरायण आपली वैकुंठवासी हरिभक्तिपरायण सुभाष गुरुजी यांचे चिरंजीव हरिभक्तिपरायण सागर गुरुजी
आणि गावातील असणारी सर्व भजनी मंडळी, त्याचप्रमाणे या ठिकाणी जी तरुण लहान लहान मुलं असणारी जी आहे, हरिभक्तीपरायण सुवर्णाताई जमधडे यांच्या संस्थेतील सर्व आपली बाल भजनी मंडळ आणि उपस्थित असलेली आमंत्रित आणि निमंत्रित भजनी मंडळी, गायनाचार्य हरिभक्तीपरायण भानुदासजी महाराज बोलकीकर, हरिभक्तीपरायण करपे पाटील संवत्सरकर, हरिभक्तीपरायण सुवर्णाताई जमधडे, हरिभक्तीपरायण मोनिकाताई आणि हरिभक्तीपरायण मयूर महाराज येवले, एखादा दो गज होऊन जात सर. हरिभक्तीपरायण प्रभाकर महाराज चन्ने शिवरकर, ते चष्मा घातले मला ओळखूच येईल तुम्ही, डोळ्याचं ऑपरेशन झालं बरं आहे. हरिभक्तीपरायण सचिन महाराज काळी शिवरकर, नाही का, हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज जाधव, हा हरिभक्तीपरायण मयूर महाराज येवले, हरिभक्तीपरायण काशीनाथजी महाराज शिवरकर, सर्व असणारी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेले, अमोल महाराज पल्ले, दत्त महाराज आहेर, कृष्ण महाराज भावले, महेश महाराज जगताप, अनिकेत महाराज हंडोरे, नाही का, मृदंगाचार्य आले घ्यायचेत सगळे, सगळे आले ना, कोण राहिलं, हरिभक्तीपरायण अंकुश महाराज पगारे, पगार बर बर, नाही याच्यात नाव नाही बर का, हरिभक्तीपरायण राहुल महाराज शिरसागर, आपले या तिकडे का, या बाबांचा नातू असणारी ओंकार आप्पा यांची नातू, कीर्तन प्रवचनकार गायनाचार्य भजनी मंडळी आणि वारकरी, सार्थक महाराज हा सुराडे, काय हरकत नाही, सुंदर प्रकारचं आयोजन नियोजन आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाने, शास्त्री महाराजांच्या मार्गदर्शने, विठ्ठल मंदिरामध्ये सुंदर प्रकारचा हा उपक्रम, ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त एवढा मोठा कार्यक्रम असणार होतो, तो कार्यक्रम ज्यांच्या निमित्ताने ती व्यक्ती केवढी मोठी असायला पाहिजे, व्यावहारिक श्रीमंती ही वेगळी असणारी आहे, पण पारमार्थिक श्रीमंती आपांच्या पुण्यतिथीहून आपल्याला असणारी प्राप्त होते. कारण ज्यांनी जीवनामध्ये बाकीचं काही संपादनच केलं नाही, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये फक्त पुण्य संपादन केलं, त्यांचीच पुण्यतिथी होत असते. ज्यांनी जीवनामध्ये संपत्ती संपादन केली, त्यांची कुठं पुण्यतिथी होते. आपल्या तालुक्यामध्ये कितीतरी कोट्याधीश लोक असतील ना, मग त्यांच्या निमित्ताने प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सप्ताह होत नाही, गेले संपले ते. काही काही लोक तर म्हणते ते फोटो बी ठेवी जाऊ नये त्या मेलेल्या माणसाचा. मला एक जणांनी विचारलं परवा, ते म्हणे बाबा हे मेलेल्या माणसाचा फोटो घरात ठेवू नये असं म्हणते बनी. मी म्हणलं पलीकडा 25 एकराचा माळा तो आहे बाबाच्याच नावावर असं ना, अजून माझ्या नावावर करून देन तेवढा. तुला फुट्टू चालत नाही रताळ्या, 25 एकर चालत कधी, काय माणसं काय विचारतील सांगता येत नाही असणार. हे झाड चालत नाही, ते झाड चालत नाही, हे झाड चालत नाही, अरे बाबा कोणते झाड अपायकारक नाहीये, कोणतेच वृक्ष अशुभ नाही ना,
माणूस जेवढा अशुभ आहे तेवढे वृक्ष अशुभच नाही. माणसं म्हणते मांजर आडी गेली आता कामच नाही व्हायचं. मी म्हणतो नाही नाही, दहा मांजरी आड्या गेल्या तर काम होईन तो, पण त्या कामात एक माणूस आडा आला तर कामच नाही होणार. होईल नाही होणार. मांजरी अपशकून नाहीये, माणसं जेवढे अपशकून आहेत. वृक्ष विली वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी. तुकोबराय म्हणतात तरीही सगळे आमचे सोयरे असणार आहेत. त्यांच्यामध्येच गॉड्स पॉवर्स ईश्वर शक्ती त्यांनी असणारी बघितली ना हो, सगळ्यामध्ये असणारी ईश्वर शक्ती बघितली. तन मनामनामध्ये अणूमध्ये रेणूमध्ये व सगळ्यामध्ये ती ईश्वर शक्ती पाहिली त्यांनी. अनुरणिया ठोकडा अनुरणिया ठोकडा तुका आकाशाये बडा तुका आकाशा हे बडा सांडिली त्रिपुटी दीना देरी ना दी. यांच्या पाठी माग माग थोडस म्हणतो मी. ही मोठी मोठी माणसं आहे सगळी. आपण प्रयत्न करीत राहायचं त्यांच्या संगतीत राहायला. मोठं होत आपण, मोठ्याच्या संगतीत मोठं होती माणसं. उगा जळपे नसले पाहिजेत. याला जळपे म्हणते काय काय उरायले असं त्याला वाटत. म्हणजे याला सगळंच कळत असं. नाही नाही नाही, त्याच्यात आनंद मानला पाहिजे. ही गाणारी मंडळी असणारी आहेत, या गाणारी मंडळीकडून काहीतरी घेत राहिलं पाहिजे. वैकुंठवासी जोग महाराजाच्या संस्थेची असणारी विठ्ठल महाराज गुली म्हणायची, माणसाने मरेपर्यंत विद्यार्थी अवस्थेत राहिलं पाहिजे. महाराज पदवीमध्ये आनंद नाही. महाराज महाराज म्हणला का फुगला असा. या या महाराज या रताळ्या महाराज. तुला माहिती करा महाराज कोणाला म्हणतो. महाराजाची व्याख्या काय? महाराज फक्त दोनच, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम गंगागिरी महाराज जोग महाराज, हेच महाराज होऊन गेले महाराज. आणि मारवाड्याच्या घरी स्वयंपाक करतो त्याला महाराज म्हणतात. महाराज रसोई बनाव घणो चोखो माल बनाव फुलको गोळो रोटो बनाव फुलको अच्छो त्याला महाराज म्हणतात. त्याला का महाराज म्हणतात? त्याला चाचणी कळती महाराज. त्यानं नुसतं वरणाचा वाद जरी घेतला तर सगळं संपलं, क्लिअर झालं वरण. आमच्या बाईला अर्धा गालाच पिऊन पाहावं लागत वरण. त्याला नाही धोरण ते भल गरम. इथल्या नाही बरं का, इथल्या महिला मंडळ चांगले विचार. या सगळ्या वयस्कर म्हातारे सगळ्या हे सगळे श्रवण करणारे आहेत तिथं, नाही का? विठ्ठल मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी आपले वैकुंठवासी
सुभाष महाराज नाही का ते सांगायचे ना. आणि तसं आंदरसूल ही गाव असणार खरं भाग्यवानच आहेत ना. एक तर परिसरही फार मोठा आहेत, याचा व्यासही मोठा आहेत, इथं व्यापारीसुद्धा मोठे आहेत, इथं पारमार्थिकसुद्धा मोठे आहे. या विठ्ठल मंदिरामध्ये वैकुंठवासी परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय बंकटस्वामी महाराजसुद्धा वास्तव्य केलेलं आहे. तिथं कीर्तनं केली. परमपूजनीय सोनोपंत दांडेकर मामा हे सुद्धा इथं येऊन कीर्तन करून गेलेले आहेत. लुंडा महाराज असतील, खंदारकर महाराज असतील, शंकर महाराज खंदारकर, ही सगळी असणारी बडी बडी संत मंडळींच्या पदस्पर्शाने सोमेश्वरगिरी महाराजसुद्धा कोंडाजी काकाजींना आपण म्हणतो ती येऊन गेलेले आहेत. परमपूजनीय ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांचे त्यांचे भरपूर कार्यक्रम असणारे सुभाषगुरूंनी असणारे घेतलेले आहेत या ठिकाणी. म्हणून सुभाषगुरूंच्याच असणाऱ्या जोडीदार असणारी ही आप्पा आहे. परमार्थामध्ये असणारी हे सोरडकर आप्पाजी असणारी आहे. हे त्यांचे असणारे जोडीचे परमार्थ. आणि सुभाषगुरू असतील, हे सोरडकर आप्पा असतील, यांना हाडाचे वारकरी म्हणतात. कशाचे वारकरी? आम्ही फक्त माळीचे वारकरी. असे माळ वर काढून ठेवायचे. माळ आणली पाहिजे लोकांना दिसल्या या या जय हरी जय हरी. हो महाराज म्हणतो मी टीका नाही करत, वस्तुस्थिती सांगतो की अवघड आहेत. महाराज महाराज असणारं इथून आपण बाजूला गेलो. म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आदी करून जोग महाराज असतील, गंगागिरी महाराज असतील, नारायणगिरी महाराज असतील, हे असणारे खरं हे महाराज मानण्याच्या लायकीचे. याचं कारण त्यांना त्या परमार्थाची चाचणी कळाली, चाचणीने परमार्थ केला त्यांनी. ओ लोकासाठी परमार्थ नाही, देवासाठी. देवाची चाडे आळवावे देवा. देवाला आवडणारी भक्ती या भक्तांनी केली. भक्त म्हणजे भक्त या शब्दाचा अर्थ आहे जो कधीच विभक्त नाही. भक्त या शब्दाचा अर्थ आहे एकीकरण. ये हृदयीचे ते हृदय घातले, याला एकीकरण असणार म्हणत. विभक्त म्हणजे वेगळा असणार. म्हणून हे भक्त असणारी आहे. भगत वेगळा. भगत आता या महिन्यामध्ये दिसतो आमच्याकडं गावाकडं. ते चोळ खंडगुंडळेला राहते कामराला, एक भंडारा लावलेला राहतो भला मोठा कुकू, केसाला तेल लावलेला राहतो, हेअर ड्राय करायला राहतो, आणि एक साठ राहतो खांद्यावर, डफड राहत, खालून एक दांडगी काढीन, वरून एक बारीक काढी राहते त्याला. आई गला खा बाई तुला वाहीन कमळ, आई गला खा बाई तुला वाहीन कमळ, वाहीन कमळ माझ्या लेकराला सांभाळ. डफड ऐकलंच नाही तुम्ही? नाही नाही हे आपलं इकडं बाद झाला. हा त्या डफड्याचं बाल वेगळे. तुम्ही तुम्ही ना कशी गुदी ते काय बोल राहत असते तुम्ही. आई गला खा बाई तुला वाहीन कमळ, वाहीन कमळ माझ्या लेकराला सांभाळ.
डांग चिक नांग चिक डांग चिक नांग चिक डांग 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 उतरणी मी जमली पाहिजे. असो विनोदाचा भाग सोडा. भक्त या शब्दाची व्याख्या मी गावरान भाषेमध्ये तुम्हाला पटवून दिली. महाराज म्हणतात हा भगत आणि हे भक्त असणारे होऊन गेले. भक्त ऐसे जाना जे देई मुदाज देहावर उदास असणार. देहावर उदास म्हणजे देहाला आंघोळ घालीत नाही का, देहाला वस्त्र घालीत नाही का, देहाची शुश्रूषा करीत नाही का, करतात नाही असं नाही. पण तुमच्या आमच्या ठिकाणी जे ममत्व आहे देहाविषयी, देहाला सजवण्यासाठी आज किती पैशाचा चोराडा आहे महाराज. मी आत्ता मागच्या महिन्यातच एका ठिकाणी बसलो होतो, ते ब्युटी पार्लर मध्ये एक बाई बाहेर आली की तुझ दोन तीन बाया मध्ये जायचे. हे लग्न सरई नवरे बाहेर बसेल प्रतीक्षा करीत आई साहेब कधी येते. श्रृंगार करू नये असं आमचं मत नाही बर. आमच्या स्त्रिया काही आमच्यावर आक्षेप घेतील बाबा लोकाला काय लागत नाही. नाही नाही श्रृंगार करा, श्रृंगार चांगला असणार आहे हो. पण अगदी त्याच्यावरच किती पैसा खर्च होतो हे कुटुंबामधल्या लोकांनी विचार करायला पाहिजे हो. देहाला स्वच्छ ठेवलं पाहिजे,
देहाला पवित्र ठेवलं पाहिजेत, देहाला चांगलं बनवलं पाहिजे, चांगले कपडे घातले पाहिजेत. हो माणसं म्हणतील काहून जळत ते तुम्हाला नाही जमत. अरे आम्ही नाही जळत, पण आता तुम्ही एक दिवस जळता ना मग ही काहीच नाही राहिल्यावर. पैसा त्याच्यामध्ये अनाठाही खर्च होतो ना, पैसा कमावण्यासाठी फार दिवस लागतात, जाण्यासाठी वेळ नाही लागत. संपत्ती चंचल आहेत, धनाच्या मागं 15 अनर्थ सांगितले भागवतकारांनी, स्त्रियम हिंसा वगैरे 15 अनर्थ असणारे सांगितले. महाराज म्हणतात ती धन कमावण्यासाठी फार दिवस लागतात, पती जाण्यासाठी वेळ नाही लागत. आजच माझ्या एवढ्या आयुष्यामध्ये मी श्रीमंताचे भिकारी पोरं पाहिले आणि भिकारीचे श्रीमंत पोरं पाहिले. आज माझ्या डोळ्यांनीच मी अनुभवले की जी श्रीमंत घराणा होता सोन्याचा धूर निघत होता असं आपण म्हणतो, तिथंच ते कंगालपती झाले. आज करोडोपती होते तर कंगालपती झाले. लक्ष्मी अस्थिर आहेत, लक्ष्मी स्थिर होण्यासाठी त्या संपत्तीतून दान धर्म घडला पाहिजे, तर ती संपत्ती स्थिर राहते. तुम्ही 1 लाख रुपये तुमचं उत्पन्न आहे वर्षाचं, त्याच्यातून 10,000 रुपये खर्च केले तुम्ही, खाली किती राहिले? 90,000 रुपये राहिले. ते 90,000 रुपये या 10,000 ची एवढी मोठी पॉवर आहे. ते 90,000 तुम्हाला रम रमारम्मी इकडे नेणार नाही. रम रमा आणि रम्मी इकडे नेणार नाही. त्या 10,000 ची एवढी मोठी ताकद आहे. जे 10,000 रुपये खर्च केले दान धर्मासाठी, 90,000 रुपये तुम्हाला तिकडे रॉंग साइडला नेणार नाही. म्हणून दान धर्म करायचं आहे. कुणावर देवावर उपकार नाही करीत तुम्ही, तुमचंच व्यवस्थापन बिघडू नये त्याच्यासाठी दान नाही. म्हणून दानाने संपत्ती पवित्र असणारी होते, नामस्मरणाने मन पवित्र होतं, दानाने धन पवित्र होतं आणि सेवा केल्याने तन पवित्र होतं. तन मन आणि धन हे तिन्ही शुद्ध असणारी झाली पाहिजेत. संत महात्मे या शरीरामध्ये अडकत नाही पण शरीरावर उदास होत नाही, याचा अर्थ त्याला पाणी देत नाही, अन्न देत नाही असं नाही. देतात पण आती नाहीये. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर. निद्रा बहु भाषम. आहार देतात पण युक्त आहार. आज आम्ही जेवलो त्यांच्याकडे, काय आमचे डमाले पाटील असा स्वयंपाक होता महाराज. कमी अजून 4 बाजरीचे भाकरी खाल्ले असते पण पुढे कीर्तन होत षडज लागत नाही जास्त जेवल्यानंतर. आणि आपल्याला तर षडजेच्या वर जायचंय. आज दिग्गज मंडळी आहेत ना, त्यांच्या पुढेच गायलं पाहिजेत ना. येडे पुढे गायल्यावर काय उपयोग त्याचा? ही दिग्गज मंडळी आहेत, यांच्या पुढे गाऊन दाखिलं पाहिजेत. नेसायचं नाही. फाईव्ह जी नाही आलं का तुमच्याकडे अजून? 4G आहे. 5G म्हणजे जलद सध्या असो.
विनोदाचा भाग मागं सारा असणार. म्हणून या ठिकाणी असणार आपण चिंतन असणार करत होतो की भक्त असणारी जी आहे त्या भक्तांचे असणारी उदाहरणं आपल्या समोर असणारी आहे. आपल्यातच राहिलेले आपल्यासारखाच प्रपंच हाताळला पण संत भक्त पदवीला प्राप्त होतात. संत काही वेगळा नसतो असणार. वरपंग अवस्था आणि अंतरंग अवस्था ऊर्ध्व पुंड बाळ कंटी जो भाळ कंटी शोभे हे वरपंग लक्षण आहे. अंतरंग गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलेसे किंवा बैसलासे हे अंतरंग लक्षण आहे. हे अंतरंग लक्षण आपल्याला कसे कळेल हो? अंतरामध्ये काय चालू आहे असणार. अंतरंग असणार जे आहे त्या अंतरंगामध्ये रंगलेली असणारी ही संत महात्मे भगवत भक्त आहे. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी गोविंद गोविंद मनला गलिया चंद मग गोविंद ते काया पाहणं तुम्ही आता. या भगवत भक्तांचं जे जीवन आहे खूप खूप असणार वेगळं जीवन आहे बस. आणि म्हणून अंतरंग आणि बहिरंग दोन्हीही असणाऱ्या अवस्थेमध्ये प्रभूचं चिंतन करणारी जी असतात त्यांनाच भक्त म्हणतात. प्रपंचाचा त्याग नाही. कर्म सांगितलेलं आहे तो आम्हाला. चार आश्रमाला प्रत्येकाचं कर्म सांगितलेलं आहे. ब्रह्मचारी आश्रमाला अभ्यास करावा. ग्रस्थ आश्रमामध्ये जोडून या धन. वानप्रस्थ आश्रमामध्ये त्याच घरात राहायचं पण घरातलं काहीच डोक्यात घ्यायचं नाही. याला वानप्रस्थ आश्रम म्हणतात. आणि संन्यास आश्रम संन्यास तो त्याग संकल्पाला ब्रह्मचारी धर्म अक्षरे
आश्रमाचे चार नियम सांगून दिलेले आहेत. त्या चारही आश्रमातून आपण जातो त्याच्यातून. फक्त शेवटचा आश्रम स्वीकारित नाही आपण, शेवटचे दोन आश्रम स्वीकारित नाही. कशी करतो हे प्रत्येक जीवाला स्वीकारायचे आहे. मानव देहामध्ये आलेला जीव आहे हे दोनच आश्रमामध्ये प्रवेश करतो, हे तीन दोन स्वीकारित नाहीत. आम्ही गुढ म्हातारी झालो अजून, मग लग्न करतो का? अरे नातू तसे पडले तू कुणीकडे बासरी बांधी तो. त्या त्या आश्रमातून आत्ताला जायचं आहे. बस 25 25 25 आणि 25 चार टप्पे केलेले आहेत ना भगवंताच्या सृष्टीमध्ये. चारच जीव तयार केले पहिले, मनुष्य, बैल, कुत्र, गोबड. करण लागलं तर 5G रेंज आली तुम्हाला इकडे नाही का? पाचच आपलं चारच जीव तयार केले सृष्टीचे. सगळ्याला 40 40 वर्ष आयुष्य दिलं, चाव घालं मी. पण आता आपले चार जीव तयार केलेले भगवंताला वाटलेलं फिरून घरी जाऊन त्या विचारपूस तरी करावं, कस काय चालू आहे तुमचं, बरं आहे का नाही. भगवंत आले त्या बैलाला विचारलं, कस काय भाऊ, बरं चालू आहे काय? देवा बरं चालू आहे का काय? एकदा कांदे काढायला लागले, कांद्याला गुतले का मला पाणी नाही, वैर नाही, कांद्याच्याच नादात राहते म्हणे. काही खरं नाही म्हणे देवा, सारखं टकमक मालकाकडे पाहावं लागत कधी येतो ते तर 4 वाजता. तोपर्यंत वैर नाही, पाणी नाही, काय म्हणणं आहे तुझं? 50% कमी करून टाक. ते 20 वर्ष घातले क्षत देवाना, चाले पुढं गेले. मारे कुत्र्याला विचारलं, कसं काय बरं चालू आहे का? काही नाही म्हणे देवा. अरे बाप लय आली म्हणे बाय, मला पोटाला भूक लागेल राहती, बिगर झोळीचा फकीरी म्हणे मी. भूक लागेल राहती, बाई स्वयंपाक करीत राहती, मी आपला दरवाज्यात हळूच पाय टाकीतो म्हणे असा. त्या बाईचं लक्ष सगळंच भाकरीवर राहतं म्हणे. त्या बाईना का पाहिलं मोठ्यानं आडती म्हणे. आता माय कानाला सवय लागेल राहती म्हणे. कोटग्या कोटग्याला आज नाही, कालचा कोटगा आज नाही, त्याच्यामुळं ते कोटग होऊन राहावं लागत म्हणे. त्या बाईचं परत लक्ष लागत स्वयंपाकाकडं. मी बाहेर घेतलेला पाय परत उमऱ्याच्या आत ठेवतो. आता परत दोन्ही पाय ठेवले म्हणे उमऱ्याच्या आत. परत त्या बाईनं पाहिले की परत मिळाल्या तो हा डॉमला गेला कुठो का? काय म्हणे देवा, काही खरं नाही. ती जिथं बसेल राहती का तिथं सगळे हातेर राहती म्हणे. सांडूस उचटणं बेलणं जळतं लाकूड, लाटणं बेलणं, पोळपाट सगळं राहत. हे ऐकायलाच नाही लागलं जरा जवळ आलं ती मधी. जेव्हा जळतं लाकूड घेऊन त्याच्या पाठीमाग लागली महाराज, ही कुत्र पुढं बाई माग हा काय खरं नाही म्हण देवा. अरे पोटाला आग लागेल राहती, भूक लागेल राहती, मला हे 40 वर्ष नको, 50% कमी करून टाक. ते 20 वर्ष घेतले देवानं क्षत घातली पुढं गेली. कस काय गुबाड दादा? काय देवा, अरे मला दिवस दिसत नाही, या सगळे आले दिसत दिवस
हे मला टोची दे, चिमटी घेते काठी टोची ते, मी एका ठिकाणी बसल राहतो म्हणे, दिवस काही दिसत नाही मला आणि मला रात्री दिसत आहे, सगळे झोपेल राहते म्हणे, ज्याच्या त्याच्या खोल्यात झोपेल राहते, मला काही दिसत नाही म्हणे, सापडत नाही म्हणणं काय तुमचं, 50% कमी करून टाका, त्याची 20 वर्ष घेतली, आता तिघाची 20-20 वर्ष किती झाले आणि मानवाला ओरिजिनल मिळालेले 40 पर्यंत माणसासारखा राहत होतो, ओरिजिनल ओरिजिनल जे आयुष्य आहे ना माणसाचं हे 40 वर्ष आहे, माणसासारखं राहत 40 वर्ष आणि तिथून पुढं जे बायला सारखा राबायला सुरुवात करतो, का कीर्तनात नाही दिसले महाराज संसार आहे ना आमचे माग, जे बैला सारखा राबतो राब राब राब, बैलाचे 20 वर्ष सुरू झाले त्याचा दोष नाही, त्याच्यानंतर मुलाचे लग्न होत सुना येते नातू होते आणि मग ते सगळा संसार मुलगा वडायला लागतो, म्हणजे पाहतो सगळा, याला वाटत आपल्याला हिंगलावून पुसत नाही, मग याच्यावर पड त्याच्यावर पड त्याच्यावर वाव 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 कुत्र्यासारखं करतो, त्याची चुकी नाही, कुत्रीची 20 वर्ष सुरू जाईल आणि मग नजर जाती काही दिसत नाही, ऐकू येत नाही, कोण आ मी सोंग आणत नाही, कोणाची टीका करत नाही बरं का, वस्तुस्थिती तुमच्या पुढंच ठेवते, हा डोळे जाते आणि मग गोंगडी घेऊन कोपऱ्यात जिथं चपला ठेवायचे बोट ठेवायचं ठिकाण आहे त्या कोपऱ्यामध्ये बसावं लागत आणि नाचून म्हणती त्या पोराला रडू नको बरं का, हा बागोलबाला बोलीन मी, ते गोंगडी घेऊन बसेल राहत असेल, बागुलबा त्याला भाकरीसाठी मधून म्हणजे जातणारी घुबडाची 20 वर्ष सुरू होते, ओरिजिनल तुमचे आमचे फक्त 40 वर्ष आहेत, 40 वर्षात चांगला संसार करून घ्यायचा, 50 वर्षापर्यंत माझा संसारात बस, 10 अजून वाढून दिले तुम्हाला, 10च्या नंतर संसारात डोकंच नाही घालायचं, 50च्या नंतर डोकं नाही घालायचं, 50 वर 1 1 वन, एकाची प्राप्ती करण्यासाठी वनाचा रस्ता धरायचा, 1 वन, 51व्या वर्षी गेला नाही तर त्याला बा म्हणतात काही भागात, म्हाताऱ्या माणसं वयस्कर माणसाला ए बा वन वनात नाही गेलास, आणि मग शेजाऱ्या पाजाऱ्याच्या आयुक कानावर आयुक यायला लागलं, पोरग आदवा तद्व बोलू राहिलं, सुना बोलू राहिल्या, मग शेजारी म्हणतो एवढा पान उतारा करते तरी पण 50 वर 3 तरी पण डोकं खुशीत होती, तर एक दिवस याला बी राग आला, अरे बेकार झालं म्हणे पोरग ऐकत नाही काय नाही काय नाही, जरा उगरलं पोरावरती, म्हातारे माणसांना पोरावर पोरग तरुण राहत असत, म्हातारे माणसानं उगरायचं नाही त्याच्यावर, पुढं लय आलोत त्याची, हे उगरलं थोडंफार उगरलं तसं तरुण होतं ते पोरग, चांगली तब्येत, जाऊ हा कोपऱ्यात चोपिलं चोपन 50 वर 4 चोपन है चोपिलं खूप, आणि मग याच्या त्याच्याजवळ पस्ताव करू लागला 55, याला कोटी म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये, कोटी म्हणतात, ही कोटी केली असणारी एक जणानं केली ती मी वाचली तुमच्या पुढं ठेवली, याला कोटी असणारी म्हणतात महाराज, म्हणतात या संत मालिकेमध्ये ज्यांनी
ज्यांची पुण्यतिथी निमित्त सप्ताह होतो त्यांनी जीवनामध्ये काय केलं, भगवंताचं नामचिंतनच केलं बस। अगदी त्रोटक प्रपंच असणारा होता थोडासा प्रपंच, आणि तो प्रपंच सांभाळून भगवत चिंतन असणार केलं। परमपूजनीय आदरणीय वैकुंठाचे सुभाष गुरु यांनी तरी काय केलं दुसरं, नाही तर एवढे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण त्यांनी 2-4 ताळाची बिल्डिंग बांधली असती त्यांच्या मनात आलं असत, एवढी विद्वान होती ती हो। आणि म्हणून पण नाही, ठेविले आनंती तैशीची राहावी, चित्ती असू द्यावी समाधान, त्यांचे जोडीदार असणारी ही आहे। यांनी जीवनामध्ये भक्त म्हणून घेतलं भक्त, ते देवाची दास झाली, आपण संसाराची आणि विषयाची दास होत। जो संसाराचा दास झाला विषयाचा दास झाला तो एक दिवस उदास झाल्याशिवाय राहत नाही, आणि टाटाचं 250 ग्रॅम रोगर घेतल्याशिवाय राहत नाही। मग जो उदास होतो तो आमचा संप्रदाय उदासी माणसाला उदासीपणाच काढून टाकतो त्याच। या आमच्यामध्ये या, यारी यारी लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचारण लगी चिंता कवनाजी। हो महाराज मगाशी गुरुजींनी सांगितलं मला की आपांचे जे चिरंजीव आहे, काय नाव त्यांचं, भगवान आप्पाजी आहेत, त्यांचे बी चौचरणी अभंग बरेचसे पाठ आहे त्यांचे, चौचरणी पाठा भरपूर असणार आहेत। आणि ती व्यक्ती पाहिली तर मनात मी भरत नाही, कुठे ती आहे की बसलेली, ती साधी व्यक्ती असणारी आहेत। हो साधी नाही जाऊ दे, बस बस साधी राहणी उच्च विचार आपली मनच आहेत, साधी राहणी उच्च विचार म्हणून साधं असणार आहे। वरपंग अवस्था साधी आहेत पण अंतरंगामध्ये सगळी असणारी अभंग दडलेले आहेत, ते पाठ केलेली असणारी आहे। हो पण मग ते कीर्तनकाराचं चुकलं तर ते कधी म्हणणार नाही तुमचं कडवं चुकलं म्हणून, मग एक डिक्शनरी इथं बसेली, या 2 डिक्शनरी आहे इथं, एक शास्त्री महाराज आणि सागर महाराज, या 2 डिक्शनरी आहेत, ध्रुवपद नाही आठवलं यांच्याकडे पाहिजे, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे नाही का, आपण वानप्रस्थ तरी संयोग वियोग, याचं ध्रुवपद माझे बी लक्षात येईना, मी नुसतं असं पाहिलं लगेच आठवलं, ते उच्चार समजतो ना आपल्याला, ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षर, म्हणून अशा पद्धतीने त्यांचंही पाठांतर असणार आहे। आणि त्यांनी आपांची तर पुण्यतिथी साजरी होतेच वर्ष श्राद्ध निमित्त, पण त्यांचे चिरंजीव असणारी पाठांतर आहेत, आणि त्या चिरंजीवाने सुद्धा पुढचं रोपटं लावून ठेवलेलं आहे परमार्थच। हा सार्थक म्हणजे आप्पाचं सार्थक झालं हे, आप्पाच्या परंपरेतील ही सार्थकता आहे, परमार्थाची परंपरा आहे असणारी, आणि ते करावं लागत असतं, होत नाही महाराज आपाप, वळण लावावं लागत असतं असणार। आता आम्ही बरेच ठिकाणी जातो ना, ती माणसं पाया पडते, ते पोरायला म्हणते पाय पडा बाबा, ये पाय पडा, अरे आम्ही म्हणत असतो बाबा ते नका त्यांना ताण देऊ, ते गपचीप बसलेली बरे चांगली, पण ते आईला दम पडत नाही, नाही बाबा आली ती इचकी लावी दे त्याच्या मानीला, इचकी समजते की तुम्हाला, याशी अशी दाबी ती त्याला, ते पावसात भिजेल राहत बरसन येईल राहत त्याला,
बरं सर, समजलं तुम्हाला, म्हणजे शरीरातलं टेम्परेचर कमी होईल राहत. नागपुड्या दोन्ही मोतीरामनं भरेल राहत त्याच. आणि इना पा हातानं इचकी नका, मान दाबली ते असं कण होत, तोंड बंद होत, नाक सुरू होत, आसाऱ्या पायावर मोतीराम माया. अरे तवापासून मी म्हणत असतो मावशी तो आहे पाय पडू तू, त्याला नका पाय पडायला लोक. अरे म्हणायची गरजच नाही, ज्या मुलांना तर ते संस्कार आहे. आम्ही जेवायला गेलो त्यांच्याकडे, नाही का, कोणाकडं, डमाले मामा यांच्याकडे जेवायला गेलो ना, ती पोरं मुली मुलं लहान लहान असणार येतलं की पाटापाटा पाटापाटा पाय पडली असणारे. याच्याहून आम्हाला समजतं की इथं वळण आहे, काय आहे, इथं संस्कार आहे. हो, वळण आहे, संस्कार आहे. दुसरं नाही, कुत्र्याहून सुद्धा समजतं आम्हाला. ते कुत्रं का भोकायला लागलं का असं समजायचं, इथं लाल कापड्यावाला बाबाच नाही आला. एवढा आमची दिशा राहती, अजून लाल कपड्यावाला बाबा इथं आला नाही, त्याच्यामुळं भूक राहिली बिचार. त्याला भाकरीसाठी भोकावंच लागत, त्याचं काम करावं लागत. आम्हाला तेव्हाच समजून जाते, तेव्हाच समजत. म्हणून या ठिकाणी आपण असणारं चिंतन करत होतो की भक्त असणारी जी आहे, देवाशिवाय भक्त नाही, भक्ताशिवाय देव नाही, यांचं एकीकरण असणारं झालेलं आहे. देव भक्त पण तुका म्हणे करण असणार आहे. ज्या जीवाच्या जीवनामध्ये जीवदशाच नष्ट झाली, जोपर्यंत जीवदशा आहेत तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये दशाच आहेत. त्याच्या जीवनामध्ये जन्म मृत्यूच आहेत. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जडेरी जैन ये जमजारी खलु दुस्तारी कृपया पारी पाय मुरार भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूडमती भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूडमती. हो, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं. हो, जीवदशा जोपर्यंत आहे, ही जीवदशा ईश्वर शक्तीपासून बाजूला झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी अहम आणि मम ध्यास प्राप्त असणार होतो. आणि मग नको त्या वस्तूचं ममत्व प्राप्त असणार होतं, नको त्या वस्तूचं असणार ममत्व. मागच्या महिन्यात एका माणसाने मला मळ्यात बोलवलं असणार चहा पाण्याला, गेलं
ते म्हणे महाराज तुमचा पाय लागू द्या आमच्या शेताला. मी म्हणलं बळीरामच धरून देईन मला. शेताला पाय लागू दे म्हणत. आता कशाला पाय लागत आहेत सगळं सांगत बस दे आम्हाला. इथं सांडाशी, इथं बाथरूम आहे, इथं किचन रूम आहे, इथं बेडरूम आहे, अजून अजून कोणते रूम राहिले काही? हे स्टोरेज रूम राहिली ना आपली, हे स्टोरेज रूम आहेत सगळं दाखवते. आणि ते काय चहा परवडत नाही आम्हाला एक कपभर. आ मागच्या महिन्यात तर तिसऱ्या ताळावर नेल मला, माय आधीच गुढी दुखत. शास्त्री महाराजांनी म्हणलं असं काही कुठं कर्ज बाबा तुम्ही. ती म्हणे पण त्यांची श्रद्धा आहे ना. अरे काय करतो श्रद्धाला या कशा तर श्रद्धा कशी बी बावळट श्रद्धा नसावी, डोळस श्रद्धा असावी. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये बावळट श्रद्धेला महत्त्वच नाही. अंगारा दुपारा आम्हाला चालत नाही, आम्हाला मान्य नाही. अंगारा दुपारा आम्हाला मान्य नाही, अंगात येणं आम्हाला मान्य नाही, अस्पृश्यता आम्हाला मान्य नाही. वारकरी संप्रदायातली सगळी मंडळी एका अभंगामध्ये यादी दिलेली 23 भक्ताची. उंजनी जकाई नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती दे बाब भक्ति दे हा अभंग 11 कडव्याचा आहे. 11 दोन्ही 22 भक्त आहे त्याच्यात. आणि शेवटचा एक भक्त पुंडलिक राय. हे 23 भक्ताची यादी. 23 भक्त 23 वर्गातले. त्यांचा व्यवसाय वेगळा आहे. पण हे सगळे एक व्यासपीठावर बसवले. त्या व्यासपीठाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. त्या व्यासपीठाचं नाव काय? वारकरी संप्रदाय आहे. म्हणजेच त्या ठिकाणी असणार भेदभाव नाही, अस्पृश्यता नाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वारकरी संप्रदायामध्ये भजन करता येत असा असणारा हा संप्रदाय. आणि त्या संप्रदायामध्ये सुंदर प्रकारची मार्गक्रमणा ज्यांनी केली, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, ही परंपरा साधी नाहीये महाराज. आम्ही श्रीमंताचे लेकर आहो. कोणाचे? दारिद्र्याचे नाही, आम्ही श्रीमंताची लेकर आहोत. हे आमची ही श्रेष्ठ श्रेष्ठ प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरी शिशुक शौनक भीष्म बारपोटी यादी आहे.
रुक्मांगदाजुर वशिष्ठ विभीषण मोठी यादी दिलेली असणारी फार फार मोठेले यादी एक हे विश्वची होय संवारे एकाची छाटी तपिन्नली एकाने सृष्टीवरी सृष्टी केली हे साधे काही फार मोठी असणारी परंपरा त्या परंपरेचा पायिक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन कशातलंय प्रार्थनेतलंय का नाही शाळेतले प्रार्थनेच इथं लावून घेतलं मी ही परंपरा श्रेष्ठ आहे आईशी आमची परंपरा म्हणे नामयाचा नारा ही परंपरा श्रेष्ठ परंपरा चांगली त्या परंपरेचे पायिक झालेले हो ही संत मंडळी असणारी आहे यांनी जीवनामध्ये हो अगदी असणार प्रपंच प्रारब्धावर ठेवला आणि प्रयत्नवादाने परमार्थ केला प्रपंच कशावर ठेवला प्रारब्धावर ठेवला प्रारब्ध जर असेल ना काही पैसे न खर्चा सुद्धा सरपंच होत होतो प्रारब्धात नसेल ना मग ही दोन दोन एकर ही की तो तरी सदस्य होत नाही ग्रामपंचायत अरे नाही ना ये ज्या बिज्या तिज्या तीनदा पाळणार ना मग आता चौथ्यांदा काय आला म्हणून ते म्हणतो नाही पिपळाचा माळा गेला तरी चालन अरे तुझ्या प्रारब्धात नाहीये प्रयत्न करून जर यश मिळत नसेल वेदांताचा सिद्धांत हा आहे प्रयत्न करून जर यश मिळत नसेल तर प्रारब्ध बलवत्तर आहे प्रारब्ध कसं आहे बलवत्तर आहे ते प्रारब्ध जर तुला चांगलं करायचं असेल तर सुदाम देवाला इचार ती प्रारब्ध कसं उलट सुलट करता येतं भगवंतालाच भगवंताने ज्यावेळेस मळवट केला मळवट भरला सुदामाचा कपाळावर 18-20 दारिद्र्य होत किती 18-20 नाही 18-20 हा शब्दही खरा तो 18 × 20 360 दिवस 360 दिवस 18-20 आपण 18-20 दारिद्र्य म्हणतो आपल्या मराठी भाषेमध्ये काही कोणते शब्द झाले काही कोण इकडे अपभ्रंश रूप म्हणतात त्याला एकादशीला भगर चालत नाही फेंट खजूर नाही शाबुदाना तर नाहीच मग एकादशीला काय चालतं फक्त फल आहार करायचा त्या फल आहाराचा अपभ्रंश रूप झाला फल आहार त्याचं अपभ्रंश केलं फराळ हे अपभ्रंश शब्द आहे एका ठश्या ठश्याच्या दोन त्याला कडे असलेल्या तांब्याच्या पात्रामध्ये पाणी घेऊन आंघोळ केली क गंगाजळ घेतल्याचं फळ लागत गंगाजळ त्याचा अपभ्रंश आम्ही केलं गंगाळ असे अनेक शब्द आहेत मराठीमध्ये अनेक शब्द असणारे आहेत कशासाठी सांगितलं मी सुदामदेव 18-20 याच्यासाठी सांगितलं अरे भगवंताचा अंगठा लागला मळवट भरला भगवंताने पूजा केली आक्षण केलं ना तर ते 18-20 दारिद्र्य होतं ते पुसूनच टाकलं आणि सुवर्णाची शुद्ध भाव दे कोनिया गाव सोनिया ता दिला गा शुद्ध भाव दे कोनिया गाव सोनिया ता दिला गा शुद्ध भाव दे कोनिया गाव
शुद्ध भाव दिखुनिया गाव सोनियाचा दिला केवढं मोठं प्रारब्ध असणार बदललो बदलतं प्रारब्ध तुमचं आमचं सगळ्यांचं पण ईश्वर कृपा गुरु कृपा संत कृपा आत्मकृपा आणि आई वडिलांची कृपा झाली पाहिजे आई वडिलांची बी कृपा पाहिजे बर तुम्ही किती श्रीमंत व्हा आई बापाला जीव लावू नका तुम्हाला झोप यायचीच नाही करीत होते गोळ्या घेऊनच झोपत 90 आणूनच झोपत होते किती 90 आणली तर पहाटी त्याला सुद्धा येते 3:30 आणि मग बस होते की याला रीत जांभळे देत बसत अरे आमचा वारकरी पंक्तीत जेवला महाराज म्हणतात वारकरी पंक्तीत जेवला निघाला मंदिराकडं मधी ठेच लागली तसाच पळडा पळड्याबरोबर लागला गोरायला चिंतारहित जीवन आहे चिंतारहित जीवन असणार आहे वारकऱ्याचं चिंतारहित जीवन आहे पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे नाही का म्हणून वारकरी राहावं माणसाने हो वारकरी असणार झालं पाहिजे आपण प्रपंचाचा दास आणि विषयाचा दास होतो त्याच्यामुळे उदास होतो एक दिवस मजदास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा अरे बाबा हे देवाचे दास आणि देवमान्य संतांचे दास झाले त्यामुळे त्या देवावरही ऋण झालं यांचं आणि देवावर ऋण झाल्यानंतर अनेक जन्माची पुण्याई अनेक जन्माची वारी अनेक जन्माचं नामस्मरण त्यामुळे डोक्यावर ओझ झालं आणि भगवंताने ठरवलं तुकोबाराय आज आले दर्शनाला की आज मी रिकाम्या हाताने जाऊ नाही देणार त्यांना माझा त्यावेळेस काही गर्दी नव्हती 2-4 असणारे वारकरी होते चंद्रभागेचं स्नान केलं गंध लावला आणि देवाच्या दर्शनाला गेले आज किती गर्दी आहे अबा बाबा बोललंय गर्दी मी अगोदरच 8-10 दिवस अगोदर जाऊन आलो पंढरपूरला तरी मला 5 तास लागले उभं राहून किती 5 तास लागले एवढी गर्दी आहे सगळंच पंढरपूरला जायला लागली ह्या आर दे टिकटावाल्यानं आणि फुकटवाल्यानं लई गर्दी केली आबा बाबा बाबा तुम्ही म्हणा का म्हणून जळू राहिला मी जळत नाही पण आता ती लईच गर्दी झाली नव्हती तर अरे पंढरपूरला परमार्थामध्ये दर्दी पाहिजे गर्दी नको दर्दी पाहिजे त्याच्यातला दर्दी गर्दी नको ना हो मग याच्यामध्ये हे म्हातारी माणसं आमचे मुख्यमंत्री साहेबांनी रे फुगट करून काय अर्ध टिकटवर केली काही दिंड्याला बक्षिस बी दिली पुढच्या वर्षी जास्त दिंड्या वाहणार रे बाबा आबा बाबा बाबा मला बी दिंडी काढायची पुढच्या वर्षी कारण नाव नोंद करायची असली शास्त्री महाराजाकडे करा आमचे बाबा याच्यातून मुक्त होते बरं का बाळकृष्ण महाराज सावखेडकर हे मुक्त होते साधूमध्ये प्रकार आहेत सांगूनच टाकतो तुम्हाला साधूमध्ये प्रकार आहेत जपी तपी आणि उपदव्यापी हे आमचे दोन संत दोनच पॉइंटवर राहिले शेवटच्या पॉइंटकडे गेले नाही ते ब्रह्मनील नारायणगिरीजी महाराज आणि बाळकृष्ण महाराज हे जपात आणि तपतच राहिले त्यांनी उपाताप केलाच नाही दिंडी नको धर्मशाळा नको हे नको आणि ते नको
सोन्याची बिडी काय आणि लोखंडाची बिडी काय ह्या सारखेच आहेत. म्हणून त्याच्यापासून आलिप्त राहिली असणार पद्मपत्र मी वांबसा अशा पद्धतीने असणारं त्यांनी जीवन आपलं असणारं घडवलं. असे जे असणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत त्यावेळी जेवढी गर्दी नव्हती, निवांत भगवान होते, निवांत दर्शन व्हायचं, मुखचंद्रमा अगदी मन भरून डोळे भरून पाहायचं. सुंदर ते ध्यान उभी विटे बरी कर कटावरी ते मंडळांना विनंती माझी लता दिदींनी किती सुंदर ते ध्यान अभंग सगळा विचार करून गायला हो. आमचे टाळ भजनी मंडळ कधी कधी ऐकायला मिळत त्याला खालबात्यात घाली दे आणि खालबात्यात घालून कुटुंब काढी देते अभंगाला. सुंदर ते ध्यान हा खालबात्यात घातल्यासारखा आहे का नाही? तसं नका चालीला उभं, चाली लावायला तुम्ही स्वतंत्र आहेत पण कोणत्याही अभंगाला कशाही चाली लावू नका. काय सुंदर मुखचंद्रमा, सुंदर त्याचं असणार सौंदर्य आहे. लता दिदींनी असा घासारा सुद्धा बसू दिला नाही. सुंदर ध्यान उभी विटी बरी कर कटा. सुंदर तर भगवंताचं मुखचंद्रमा निहाळतात. बराच वेळ झाला आणि नंतर देहावर आली तुकाराम महाराज, आता निघणार. तेवढ्यात हात धरला भगवंताने, मी आज जाऊ देणार नाही. तुकोबाराय तुम्हाला मी आज मोकळ्या हाताने जाऊ देणार नाही. तुकोबारायांनी विचार केला, हे देवा मी वारीला आलो, मी वारीला आलो नियमाप्रमाणे, तुम्हाला मागायला नाही आलो. भगवंताने सांगितलं नाही 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 नाही, अनेक जन्मापासून असणारी तुमची पंढरीची वारी आहे, अनेक पुण्य, त्या पुण्याने माझ्या डोक्याला ओझ झालं, ऋणी झालो मी. आता काहीतरी मागितलंच पाहिजे, घेतलंच पाहिजे. भगवंताचं आणि तुकोबारायचं संभाषण चालू आहे. मागा मागा म्हणणारा भगवान आहे आणि नको नको म्हणणारे तुकाराम महाराज आहेत. परत तुकाराम महाराजही फार मोठे असणारे हुशार होते. त्यांना वाटलं मोठ्याचं न मागावं तर मोठ्याचं मन दुखावलं जातं, मागावं तर वाडवडिलाच्या रीतीला कलंक लागतो. कसं काय करावं? पंचायतीमध्ये पडतो का नाही माणूस? पंचायतीत पडतो माणूस, आहे का नाही? एकाच वार्डामध्ये बायकोचा भाऊ उभा आहे आणि त्याच वार्डामध्ये पुतण्या उभा आहे, कोणाचं प्रचार करायचं याला? करपे पाटील प्रचार कोणाचं करायचं? हा बायकोच्या भावाचा केला तर उद्या पुतण्या वाहिनी निघतो, कस करे जात? पुतण्या वाहिनी निघलं चाल बाबा बद्दी
नाही नाही दोन्ही बी नाही जमत, पुतण्या बी वाहिली निघलं नाही पाहिजेत, बायकोनं बी गार पाणी नाही दिलं पाहिजे आंघोळी सगळं. दोन्ही साधता आलं पाहिजे, त्या पंचितीत पंचितच करायची नाही, झालं काम सुटलं असणार. याला मा घरी घ्यायला लावायचं, तिला बी मा घरी घ्यायला लावायचं. दोन्ही फारम मा घरी घेतले की पंचायतीमध्ये पंचितच नाही. तुकाराम महाराज तर खरं आता गुतलीमध्येच मागाव. काही मागणी ही अम्मानोचित, वडिलांची रीत जाणत असो. वडिलांची लावर अनुस्वार आहे, त्याच्यावर अनुस्वार आहे म्हणजे अनेक वचनी शब्द झाला. अनेक वचनी शब्द झाला याचा अर्थ तुकाराम महाराजाला किती बाप आहेत असा प्रश्न निर्माण होतो. आपल्याला किती बाप आहे, ए कीर्तनकार थोबाड सांभाळ नाही का? नाही नाही नाही, आपल्याला एकच वडील आहेत ना. तुकाराम महाराज म्हणतात प्रत्येकाला पाच बाप आहे, प्रत्येकाला पाच बाप आहे. पीटी मास्तर तुम्हाला आहे म्हणते, मला पण आहे ना. विनेकरी तुम्हाला सगळ्यांना पाच बाप आहे. जनिताच पनिताच यस्तुम विद्या प्रयच्छती, अन्नदाता भयत्राता पंचैते पितरस्मृता. शास्त्राने हे पाच बाप सांगितले वडील. मग अनेक वचनी शब्द घेतला तरी काय हरकत नाही. आदरार्थी शब्द घेतला तरी काय हरकत नाही. आदरार्थी आणि अनेक वचनी हे दोन्ही लागू होतात या ठिकाणी. महाराज म्हणतात तुम्हाला कोणता घ्यायचं ते तुम्ही ठरवा. माझ्या वाडवडिलांनी भक्ती केली काही मागितलं नाही, आणि आता मी जर तोंड उघडलं तर मग कसं व्हायचं. पण न मागावं तर भगवंताचं मन दुखावलं जातं. भगवान तुकोबाराय सांगतात मनसी काही मागा ह्याची दे गा पांडुरंगा, ह्याची दे गा पांडुरंगा. काहीच नाही, अर्धांगी सुद्धा बाजूला आहे देवाची, आणि जवळ पाहिलं तर काहीच नाही. उघड परब्रह्म आहे, याच्याजवळ काहीच नाहीये. ह्याची देगा म्हणजे काहीच नाही ना माझ्या जवळ द्यायला. भगवंतानी तुकोबारायांना तोंड उघडायला लावलं का इथं लिहून द्या, तुम्हाला काय अपेक्षा असेल ती लिहून द्या. भगत तुकोबारायांनी सांगितलं देवा तुला द्यायचं असणार जे आहे, अगोदर तू काय देणार आहे मला हे सांग, मग मला यस करायचं का नो करायचं त्याला हे मी ठरवीन. भगवंताला बोलायला लावलं तुकोबारायांनी. तुकोबाराय म्हणतात भगवान म्हणतात मी जे माग कुणाला दिलं नाही, आणि आता पुढं देण्याच्या लायकीचा मिळतो का नाही अशी स्थिती मी तुम्हाला देणार आहे. काय देणार आहे मला? मी तुम्हाला अद्वैत स्थिती बहाल करणार आहे. अद्वैत शब्दाचा अर्थ ऐकल्याबरोबर व्याकरण सुरू झालं, अर्थ उत्पत्ती सुरू झाली.
द्वैत आणि अद्वैत भांडण द्वैतामध्ये घडतं का अद्वैतामध्ये? दहा एका हाताने वाजतो का दोन्ही हाताना? वाजा ना मग दहा दोन दहा वाजायचा ठरला तर दोन्ही हाताने आघात करावा लागतो त्याला. त वाजायचं ठरलं तर एका हाताने, घ वाजायचं ठरलं तर एका हाताने, घी वाजायचं ठरली एका हाताने, त्रक वाजायचं ठरलं तर तीन बोटाने. त्रक असं त्रक वाजायचं ठरलं तर तीन बोटाने वाजावं लागत, कडान वाजायचं ठरलं तर दोन्ही हाताना कडान अस थोड मधी फट राहते पण कडान वाजलं पाहिजे. धातुंगा तक तुंगा कडकड तुंगा कडकड तुंगा. वा काळे वाजा राहू काय हात एक काय मला बोलूनच देईन ती. मी जे म्हणलं का ते वाजायला तयार आहे. ते मृदंगाचार्य दोन्ही हुशार आहेत. इकडे शांत आहे जरा नाही का शांत म्हणजे इकडे जर गरम आहे इकडे तब्येत येऊनच समजतं मला तब्येत येऊनच समजतो. मी इकडे शांत आहे मस्त पैकी इकडे थोडी चपळ आहेत काय अर्घ वाजवणे हातवणं असणार समजत. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात आघात असणार करण्यासाठी दोन्ही हाताने दहा वाजावं लागतो. दोन हात लागतात एका हाताने दहा नाही वाजत. टाळी एका हाताने वाजवते का? नाही दोन्ही हाताने वाजते. तस या ठिकाणी असताना महाराज म्हणतात ओ द्वैत आणि अद्वैत भांडणं द्वैतामध्ये होतात अद्वैतात होत नाही. मग अद्वैत योग्य का द्वैत योग्य? भांडणं द्वैतात होतात मग द्वैत योग्य का अद्वैत योग्य? महाराज म्हणतात काही प्रक्रिया घडण्यासाठी द्वैतच लागतं. तू देव देव म्हणून राहावा आणि मी भक्त भक्त म्हणून राहावं. मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त म्हणून राहावं आणि तू देव म्हणून राहावं याच्यामध्ये किती आनंद आहेत. खूप आनंद असणार. अद्वैत स्थिती मला समजली देवा. अद्वैत स्थिती म्हणजे एकरूपता. मला जन्मरहित मृत्यूरहित अवस्था करायची तुम्हाला. आणि जन्म नाही तर नर शरीर नाही, नर शरीर नाही तर भरतखंड नाही, भरतखंड नाही तर महाराष्ट्र नाही, महाराष्ट्र नाही तर संत विचार नाही, भजन नाही, पूजन नाही, वारी नाही, अन्नदान नाही, सत्संग नाही, काहीच नाही. याच शरीरामध्ये घडतं.
याची देई गणे देवाचे भजन, याची देई गणे देवाचे भजन, करता येत, सत्कर्म करता येत, देवची होईल म्हणती देव होते, देवत्व संतत्व या देहातून होता येत. महाराज म्हणतात, नको देवा, अद्वैत स्थितीमध्ये माझ समाधान नाही. हे देवा, समाधान अद्वैती तो नाही, समाधान अद्वैती तो ज्ञानेश्वर माऊली.
भैरवी तुम्हाला जाईल त्यांना सारखं ते समाधान गोड घेतो आणि पुढचं द्रुपद मयूर मला जेवले बर बर तुका म्हणे आहे तुझे हे सकळ आवडे
अद्वैत स्थिती नको याचं उत्तर उत्तरार्धामध्ये दिलं. गोड ही चरण सेवा तुझी म्हणून अद्वैत स्थिती मला नको असणार आहे. पण हे देत असताना मी म्हणत असताना मी जीव आहे तुम्ही शिव आहात याच्यामध्ये उचित अनुचिताचा विचार करणारा चतुरातला चतुर तू परमात्मा आहेत. पण करोनी उचित देई हेची मला दे. पण देत असताना माझ्या सेवेचा मोबदला देऊ नको, दान म्हणून दे. पण मग तुझ्या आवडीचं देशील तू, तुझी आवड वेगळी माझी आवड वेगळी. माझी आवड विचारून घे आणि ती लिहून ठेव. मला काय आवडत? आवडी कीर्तन नाम तुझे का नको अद्वैत स्थिती तुकोबा राय. महाराज म्हणतात तू देव म्हणून राहावा आणि मी भक्त म्हणून राहावं. किती आनंद रे देवा याच्यामध्ये. देव भक्त पण सुखाचा सोहळा ठेवून निराळा दावी मज. मला अद्वैत स्थिती दे पण आज नको. मला धर्म कार्य करायचं आहे. धर्माचं कार्य करण्यासाठी मी या मृत्यूलोकामध्ये आलेलो आहोत. आज नको देऊ. तू का म्हणे तुझे आहे हे सकळ कोण्या एके काळे देव. आज नको देऊ. मला अद्वैत स्थिती द्यायची तर नंतर दे. पण उचित अनुचिताचा विचार करून दे. मागणीपर प्रकरणातील अभंग घेऊन आपण 8:30 ते 11 आलो. वरचा अर्धा तास फ्री आहे. 3 संतूर साबणीवर 1 संतूर साबण फ्री.
तस दोन तासाच्या कीर्तनावर अर्धा तास फ्री असलं. पूर्वी आम्ही लहानपणी तेल आणायला जायचो तेलेकडं, ते माप तर टाकायचे पण वरून धार बी टाकायचे त्याच्यात, आहे ना. दुधावाले बी तसे एक लिटर दूध टाकलं एवढं एवढं परत दूध टाकीत. कीर्तनकारांना का म्हणून कंजूसपणा करावा महाराज. ही आमच्या गादीची परंपरा आहे. परत नारंगीर महाराज किती तास करीत होते, चार तास करायचे. आम्ही चार तास नाही, लोक बसायचेच नाही आमच्या पुढं. हे आम्ही उगाच चुटके चाटके मारतो म्हणून ही बसती. त्यांचा अधिकार वेगळा, आपला अधिकार नाही तो असणार. हो, म्हणून या ठिकाणी साडेआठ ते अकरा असणारी वाजलेली आहेत आता, म्हणजेच अर्धा तास असणार आपण जास्त असणार. या ठिकाणी सर्व असणारी आमच्या जमधडे ताईंच्या संस्थेतली सर्व लहान मुलं आहेत, खूप असणारे सुंदर आहे, दिसायला बी चांगले, असायला बी चांगले आहेत, तालबी लई पक्का आहे त्यांचं. तालबी असे तालात वाजे ते टाळ, नाही तर काही काही इकडं काही तिकडं काही तसे नाही. हे तालामध्ये असणारे, एका तालामध्ये असणारे सगळे विद्यार्थी सुंदर असणारे आहे. आणि महाराज मंडळी बडे बडी महाराज मंडळी आहे या ठिकाणी. कीर्तनकार प्रवचनकार ही टाळ घेऊन असणारी उभी आहे आणि म्हणून त्यांनाही धन्यवाद. मृदंगाचार्य त्यांनाही धन्यवाद. हार्मोनियम वादक आज आपल्याला क्लासिकल भेटले, न तर आम्ही म्हणतो एकीकडं आम्ही ग म्हणतो आणि ते रे वाजीत. क्लासिकल असणारे भेटले आपले. काय नाव त्यांचं? दिहन धनंजय राव पेहरकर. आपल्याच गावातले, आपल्या गावाचे जावई पेहरकर. कोणीकडे जाते गावला पेहरकर आहेत, आमचे येसगावला बी पेहरकर आहे. म्हणून आपले येसगाव येसगाव येसगावचे पाहुणे नाही तर येशाबावाली आहे का ती बाई इथं? त्या मावशी गेल्या गावाला करून आहे आहे. आमचे पोस्टमन साहेबाचे पाहुणे येते आहे का नाही? ते पेहरकर आहेत तिथं येसगावला. म्हणून या ठिकाणी बोलण्याच्या ओघामध्ये आपल्या आप्पांचेच छोटे नातू नरेश राव, कुठे येते नरेश राव सुद्धा संस्थेमध्ये आपल्या हरिभक्तिपरायण मते महाराज यांच्या संस्थेमध्ये संप्रदायाचं चिंतन करतात. भगवान करो चांगलं आहेत, आपलं जीवन कृतार्थ असणारं झालं पाहिजे. आप्पांनी चांगलं रोपटं लावून ठेवलेलं असणार आहे. युवलेशे रोप लावियले द्वारी, त्याचा विलो गेला आळंदीवरी, म्हणजे आळंदीपर्यंत असणार गेला. म्हणून सुंदर प्रकारचं असणार त्यांच्याही जीवनामध्ये आणि ते असणार यश प्राप्त हो, विद्या प्राप्त हो. या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला मुद्दाम आवर्जून अगदी अति उत्साह प्रेम असल्यामुळं ही आमची मंडळी या ठिकाणी कीर्तनाला बाहेरगावची आलेली आहेत. दुगलगाव, बोकटे, गवणगाव, सायगाव, खरवंडी, उंदीरवाडी, जयहिंदवाडी, दळेवाडी, धामणगाव, अंतुलगाव, येवला, अंगणगाव, करंजी, बोलकी, चमुवत्सर, कोलटेक, बरोबर आहे ना, कोलटेक, हरिभक्तपरायण, खंगाळ, आई आले बरं, ते आईसाहेब आलेले आहेत. पी टी वादक धनंजयराव पेहरकर आदी करून सर्व असणारी समोर बसले. हां झालं ना करपे मामा, तुम्हाला वाटलं इथं टावर खाली जरी नाही राहायचे का?
निहारखेडा, हा कोणी अजून राहिला असेल तर सांगा बरं का, सुरेगाव, निहारखेडा, पानव, लातूर, अजून विनेकरी कुठली, अंदरसोल, ममदापूर, पिंपळगाव बसवंत, ओझर नाशिक, शिवरकर, हा वावी काय सुशी सुशी सगळे असणारी या ठिकाणी मंडळ आलेलं आहेत. धन्यवाद धन्यवाद. जास्त गर्दी नको, पण या ठिकाणी दर्दी दर्दी सगळे ठळक ठळक माणसं असणारी भगवत भक्त आलेले, त्यांना सर्वांना प्रणाम असणारा करतो. बोलण्याच्या ओघामध्ये काही ओबडधोबड शब्द गेले असले तर पाईपलाईन ही चालू आहे रस्त्यानं, त्याच्यात टाकून देईन ती. बजी चांगलं असेल तर ते श्रीगुरूंचं आहेत. देव दुर्लभ नरदेह प्राप्त झाला, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, एकादशी करा, सोमवार करा, वाट्याला आलेला उद्योग व्यवसाय बिझनेस व्यापार उद्योग धंदा काम नोकरी दणकून सनकून करा. ते करत असताना आई वडिलांना विसरू नका. गोमातेचं रक्षण करा, गंगा मातेचं पावित्र्य राखा आणि व्यसनमुक्त जीवन जगा. हीच आपल्या चरणी प्रार्थना करून परमपूजनीय आदरणीय वैकुंठवासी असणारे ओंकार आप्पा गोपाळ आप्पा सुराडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी ही असणारी जागराची सेवा परमपूजनीय आदरणीय आमचे संजयजी महाराज, परमपूजनीय आदरणीय आमचे सागरजी महाराज यांनी माझ्याकडे सुपूर्त केली, त्या नियमाप्रमाणे येणं झालं. या सर्व साधुसंतांचं समोर बसलेले वडील मातृतुल्य पितृतुल्य सर्व असणारी मंडळी यांचं दर्शन झालं, झालेला परमार्थ पांडुरंगाच्या चरणी.